नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आ, वर्ग जिथं भरतो ती वर्गाची खोली ओके ठीक आहे अशा प्रकारे शब्दा माई, माई फेक वाई, एक वेगळा शब्द तयार झाला माय माय सेल्फ एक उदाहरण आहे एम वाय हा एक शब्द शब्द आहे आणि ए सी एल एफ सेल्फ हा एक शब्द आहे ह्या दोन शब्दांना एकत्र करून माय सेल्फ असा शब्द तयार होतो किंवा इयर आणि टिप्स टी ई ई ए आर हाय पण दिला आहे आणि टी आय पी एस टिप्स इयर टिप्स ओके अशा प्रकारे अनेक शब्द आपल्याला या धड्यामधून शोधून काढायच्या आहेत आणि हा स्वाध्याय इथ पहिला प्रश्न काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत कम टू द सेकंड क्वेश्चन लुक दिस क्वेश्चन आय हॅव पुट दिस क्वेश्चन ऑन द स्क्रीन हां ॲट द प्रॉपर प्रेफिक्स अँड मेक द फॉलोइंग वर्ड्स अपोजिट इन मिनिंग बघा प्रेफिक्स प्रेफिक्स म्हणजे काय तर एखाद्या शब्दाच्या अगोदर लागलेलं आहे प्रत्येक उदाहरणार्थ इथं दिले बघा ओबे ओ बी ई वाय ओबेच्या अगोदर असं एक प्रेफिक्स आपल्याला लावायचे की जेणेकरून ओबेच्या विरुद्धार्थी शब्द तयार होईल बघा उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवितो ओबे ओबेच्या अगोदर डी आय एस हा जर आपण प्रेफिक्स लावला तर डिसओबे हा शब्द तयार होतो आणि डिसओबेचा अर्थ काय आहे तर आज्ञा न ऐकणे ओबे म्हणजे आज्ञा ऐकणे डिस ओबे म्हणजे आज्ञा न ऐकणे तसंच ऑनर यच ओ एन ओ यू आर ऑनर हा शब्द आहे ऑनर म्हणजे आदर देणे आणि डिसऑनर म्हणजे अनादर करणे म्हणजे अशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द आपण तयार करू शकतो ऑनरच्या सुद्धा आपल्याला डी आय एस डिस लावू शकता कंटेंट डिसकंटेंट ओके सिम्फथॅटिक हा शब्द आला आहे आपल्याकडे इथं बघा लक्षात घ्या सिम्फॅटिकच्या वेळेस काय करावं लागलं आपल्याला सिम्फथॅटिक अनसिम्पथॅटिक ओके सिम्पथॅटिक म्हणजे प्र प्रेम मायाळू असं म्हणले आणि अनसिम्पॅथिक म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी अफ्रेड अफ्रेड म्हणजे काय तर भीती आणि अनअफ्रेड अनअफ्रेड म्हणजे भीती नसणे ठीक आहे अशा प्रकारे इथे हे पाच शब्द आपण लिहू शकतो तुम्ही हे पाच शब्द तर लिहायचे आहेतच पण त्याशिवाय आणखी दहा वेगवेगळे शब्द असे जे प्रेफिक्स लावून तयार झालेले आहेत अपोजिट वर्ड्स असे शोधून काढायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे टू बी ॲड सफिक्स टू कन्वर्ट द फॉलिंग वर्ड्स तो ॲडजेप्टिव फॉर्म बघा वरच्या प्रश्नामध्ये आपण प्रेफिक्स लावलं आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार केला आता ह्या बिग प्रश्नामध्ये सफिक्स म्हणजे त्या शब्दाच्या नंतरचा प्रत्यय लावायचा आहे ओके शब्द झाल्यानंतर येणारा प्रत्यय सफिक्स अशा प्रकारे सफिक्स लावायचा आहे आणि त्याच्यापासून त्या शब्दाचं ॲडजेक्टिव्ह बनवायचे काय बनवायचे ॲडजेक्टिव्ह त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आता या शब्दांचा विचार करूयात लाफ यल ए यू जी एच लाफ म्हणजे हसणे ओके आता ह्या लाफ या शब्दाला आपण काय करू तसं पिक्स लावूत बघा लाफच्या नंतर तुम्ही एबल हा शब्द -E, लावला ए बी एल ए लाफेबल लाफेबल म्हणजे हसण्यासारखा किंवा लाफिंग लाफिंग म्हणजे हसणारे लाफिंग फेसेस हसणारे चेहरे आता हसणारे हे काय झालं तिथं ॲडजेक्टिव्ह झालं लाफिंग ओके किंवा लाफेबल लाफेबल म्हणजे हसण्याजोगी म्हणजे अशा प्रकारे तिथं ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार होतं नुसतं लाफ हे फर्ब आहे पण त्याला ए बी एल ए फर गेट। फर गेट भी एबल हा शब्द लावा लागेल की ते ॲडजेक्टिव्ह होते त्याचप्रमाणे फरगेट फरगेट म्हणजे विसरणे आणि त्याच्यापुढे फरगेट फुल किंवा फरगेटेबल असं जर आपण लावलं तर त्याचंसुद्धा ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण तयार होतं काउंट काउंटेबल काउंटलेस बघा मी तुम्हाला उत्तर सांगत आहे आपण सगळ्यांनी ते उत्तर लिहून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी काय करायचं आहे तर आणखी काही शब्द असे मी सांगितले त्या इथं इथं आहेत ते तर सगळे सोडवायचेच आहेत पण याशिवाय आणखी प्रत्येकाची दहा दहा उदाहरणं शोधून यायचे आहेत मू मूवेबल पनिश पनिशेबल किंवा थॉट थॉटफुल थॉटलेस केअर केअरफुल केअरलेस फिअर फिअरफुल फिअरलेस टीयर टीयरफुल टीयर टिअरेबल ओके किंवा टीयरलेस जॉय जॉयफुल जॉयस जॉयसला कसं येणार जे ओ यू ओ यू यस जॉयस म्हणजे आनंदी ठीक आहे अशा प्रकारे आपण ह्या शब्दांचा ॲडजिकू तयार करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न बघायचा आता कम टू द थर्ड क्वेश्चन फाईंड वर्ड्स एक्सप्रेशन्स फ्रॉम द स्टोरी विच आर सिमिलर इन मिनिंग टू आपल्याला खालच्या अर्थाचे शब्द किंवा एक्सप्रेशन आपल्याला धड्यामधून काय करायचे शोधून काढायचे इथं प्रश्न दिलेला आहे तिसरा प्रश्न की त्या अर्थाचे शब्द किंवा एक्सप्रेशन्स एक्सप्रेशन्स म्हणजे काय तर वेगवेगळे शब्द समूह अशा प्रकारे आपण म्हणू शकतो तर की असा एखादा शब्द प्रसमूह किंवा शब्द काय करायचे आपल्याला शोधायचे आहेत ठीक आहे हां फाईंड वर्ड्स हा पहिलं आहे व्हेरी एक्सपेन्सिव व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महागडं असं इथं कुठला शब्द आला पुस्तकामध्ये तर एक्स्ट्रा व्हॅगंट हा शब्द आला आहे ओके त्याच्यानंतर लॉगिंग फॉर लॉगिंग फॉर म्हणजे काय तर इच्छा खूप असणे ओके एखाद्याची खूप प्रबळ इच्छा असणे मग त्याला अर्निंग हा शब्द आला आहे ई ए आर एन आय एन जी ओके अर्निंग ओके किंवा कुड नॉट रिम कुड रिमेंबर ॲट ऑल असा एक शब्द पूर्ण अर्थ कुठला शब्द आहे तर वेंट ब्लँक डब्ल्यू ई एन टी बी एल ए एन के ब्लँक ओके वेंट ब्लँक कॉन्स्टंट कॉन्स्टंट म्हणजे काय तर नेहवर एंडिंग परफेक्च्युअल नेहमी सतत असलेले दोन शब्द आहेत पुस्तकामध्ये आपल्याला ह्या ह्याच्या बाबतीतले त्याच्यानंतर पुढचं आहे बघा गॅदर ऑल वन्स करेज म्हणजे काय तर मस्टर करेज धाडस एकत्र करणे फिल्ड अँड इनक्रीजड इन साईज मीन्स इनफ्लेट शेवटच्या काही स्टा पॅराग्राफमध्ये शब्द आहे इनफ्लेट त्याच्यानंतर आहे पेनिंग बॅडली पेनिंग बॅडली म्हणजे खूप वेदना होत असलेली त्याला आपण म्हणलं आहे स्मार्टिंग एस एम ए आर टी आय जी स्मार्टिंग लिम्स असा आले बघा शब्द म्हणजे दुखणारे अवयव ओके जास्त दुखणारे असं पेनिंग बॅडली फोर्स टू पे अ बिग अमाऊंट ऑफ मनी ओके मग इथं अर्थ कुठला आला इथं तर पे थ्रू वन्स नोट्स अशा प्रकारे शब्द आलेले आहेत ठीक आहे तर इथे तिसरा प्रश्न संपला आहे सगळ्यांनी हा सुद्धा प्रश्न लिहा असेच वेगवेगळ्या शब्दसमूहाचे असलेले अर्थाचे असलेले शब्द, शब्द। आपल्या याच्यामधून पो धड्यामधून शोधा आणि ते सुद्धा या नंतर ह्या आठ शब्दानंतर असे आणखी नऊ शब्द शोधून टोटल पंधरा शब्द ज्याचा अर्थ थोडा वेगळा आहे फ्रेज वापरलेले अशा प्रकारे लिहा आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स बघा इथं म्हणले की तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहा ओके उदाहरणार्थ काय सांगितलं आहे द हिस्ट्री टीचर हॅड आस्क्ड देम टू मेमराईज इट कौसर दिले व्हॉट ओके म्हणजे व्हॉटचा प्रश्न आपण तयार करू शकतो व्हॉट हॅड द हिस्ट्री टीचर आस्कड देम टू मेमराईज मग काय काय मेमराईज करायला सांगितलं होतं मग आपण उत्तर देतं इथं हिस्ट्री टीचर हॅड आस्कड देम टू मेमराईज रिजन अँड इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानीपत ओके इन दिस वे द आन्सर इज हिअर ओके ओके दुसरा प्रश्न आहे बघा साईलीज न्यू फ्रॉक टोर हाऊ ओके okay. म्हणजे कशा प्रकारे तो फाटला अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मग त्याचासुद्धा आपल्याला उत्तर सांगावं लागेल की सायलीज न्यू फ्रॉक वॉज टोअर ऑन द सीम्स ओके अशा प्रकारे त्यांनी दिले की कशा प्रकारे त्याचा तो फ्रॉक काय झाला ही न्यू फ्रॉक वॉज टोर्न ॲट द सीम्स ओके अशा प्रकारे ते उत्तर सांगावं लागेल ठीक आहे खालच्यासुद्धा प्रश्नांचे उत्तर लिहा असे वेगवेगळे आणखी पाच सहा वाक्य गोळा पुस्तकात शोधा त्याच्यावर असेच डब्ल्यू एचचे प्रश्न तयार करा आणि तेच उत्तर वाक्याचं म्हणजेच उत्तर असलं पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न तयार करायचे आहेत सगळ्यांनी हे उत्तरसुद्धा लिहायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न बघू तर डिवाईड द क्लास इन टू ग्रुप्स द हेल्प ऑफ युअर टीचर अँड कन्वर्ट द स्टोरी इन टू अ स्किट Uh, each group can take up one part of the story and later combine both the parts Mention the following in your com Completion present the skit in your class. Look this one uh, Suppose someone is going to be sally and someone is going to be english teacher class teacher and then someone is going to be a history teacher. Three students are essential there. Okay, what you are going to play? You are going to make a skit or short. not two period, uh, the two scenes that has expressed in first three paragraphs. Okay, then about the uh, fourth, fifth, sixth and seventh paragraph at her home, what happens? How um, mama and papa quarrels? Then you have to give the एक्झाम्पल ऑफ ममा अँड पप्पा अँड देअर यू हॅव टू शो दॅट द दे आर कॉर्लिंग ओके इन दिस वे यू हॅव टू मेक सम क्रीड स्किट्स हिअर स्किट्स मीन्स अ व्हेरी शॉर्ट रायटिंग्स ओके खूप छोटं लिखाण आपल्या मराठीमध्ये नाटुकले असतात बघा छोट्या छोट्या तशा प्रकारचे छोटे छोटे हे सीन करायचे धड्यावरचे आणि ते आपल्याला क्लाससमोर दाखवायचे आहेत ओके आता शक्य नाही आहे पण आपण तसं घरी वेगवेगळे पात्र करू शकता आपल्या भावाला एखादं सांगून आपण एखादं होऊन तशा प्रकारचा व्हिडिओ पाठवायला तुम्हाला हरकत नाही भावाला बहिणीला घरी जी कोण आहे त्यांना एखादा पाठ करायला लावा आणि हे स्किट काय करा तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये भाग घ्या ट्राय टू परफॉर्म ईच अँड एव्हरीथिंग इन इंग्लिश ओके इंग्लिशमध्ये परफॉर्म करायचा प्रयत्न करा ठीक आहे आता त्याच्यानंतर आहे सहावा प्रश्न राईट व्हॉट एक्सप्रेशन डज अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन खालील परिस्थितीमध्ये कुठल्या एक्सप्रेशन एखादा व्यक्ती वापरतो ते एक्सप्रेशन आपल्याला लिहायच्या आहेत उदाहरणार्थ बघा व्हेन अ पर्सन गेट्स सडन फ्राईट ओके एखाद्या वेळेस अचानक एखाद्या माणसाला खूप भीती वाटली अचानक भीती वाटली तर तो माणूस काय म्हणतो रे ओ गॉड ओके अशा प्रकारचे जे एक्सप्रेशन्स आहेत त्या आपल्याला सांगायच्यात ओ गॉड ओके अशा प्रकारचे सडन एक एक्सप्रेशन असते किंवा वेन अ पर्सन इज नर्वस एखादा व्यक्ती खूप ना नाराज असेल अस्वस्थ असेल तर तो काय म्हणतो आय एम व्हेरी अप्रेड दॅट किंवा आय एम व्हेरी नर्वस आय एम फिलिंग व्हेरी अप्रेड अशा प्रकारे तो सांगतो वेन अ पर्सन इज टेन्स्ड एखादा व्यक्ती खूप काळजीत असाल तर तो काय सांगतो रे आय एम रिअली वरीड अशा प्रकारचे एक्सप्रेशन तो व्यक्त करतो किंवा चौथा आहे व्हेन अ पर्सन इज व्हेरी हॅप्पी मग तो काय करतो ओ हाऊ स्वीट इट इज किंवा ओ हाऊ नाईस इट इज किंवा ओ आय एम व्हेरी हॅप्पी अशा प्रकारचे एक्सप्रेशन त्याच्याकडून येतात पाचवं काय सांगितलं बघा आता इथं चौथं था झालं आता पाचवं आहे व्हेन अ पर्सन इज कॉन्फिडंट एखादा व्यक्ती खूप आत्मविश्वासपूर्ण असेल तर काय म्हणतो आय एम शुअर शुअरली येस दॅट इज करेक्ट अशा प्रकारचे इमोशन्स असतात येस ओके आय विल डू इट अशा प्रकारचं कॉन्फिडन्स दाखवण्याचे आपल्याला इमोशन्स सांगता येतात किंवा व्हेन अ पर्सन इज व्हेरी अँग्री एखादा व्यक्ती खूप रागात असेल तर तो काय सांगतो आय एम रिअली अनॉईड दॅट म्हणजे मला खूप राग आलाय ओके अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स असतात किंवा वेन अ पर्सन इज व्हेरी सॅड एखादा खूप सॅड असेल तर काय म्हणतो आय एम सॉरी बट ओके ओ आय कान डू दॅट किंवा ओ आय फील व्हेरी सॅड अशा प्रकारचे एक्सप्रेशन त्याच्यामधून व्यक्त होत असतात अशा प्रकारचा हा एक जो, तुम जो आहे तुमचा इंग्लिश वर्कशॉपचा जो भाग आहे ह्या धड्यावरचा तो इंग्लिश वर्कशॉपचा भाग आपण काय करायचा आहे सोडवायचा आहे ठीक आहे लँग्वेज स्टडीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू तर शिकू ठीक आहे धन्यवाद सगळ्यांनी हा अभ्यास आपापल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे आणि पूर्ण केल्यानंतर हा पूर्ण केलेल्या अभ्यासाचे जे काही फोटोज आहेत ते तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवू शकता थँक्स फॉर लिसनिंग मी ओके गुड डे थँक्यू